हॅलो मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? सगळे बरे आहेत, सगळे मजेत आहेत असं समजूया आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. सर्वप्रथम ॲक्टिव नमा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा जो विषय आहे तो टेक्निकल विषयाशी संबंधित येतो, परंतु हा विषय तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. कारण नेहमी आपण व्हॉट्सअपचा वापर करत असताना आपल्याला जरा आपल्या टायपिंगमध्ये जरा नाविन्य आलं तर खूप छान वाटणार आहे, खूप आनंद वाटणार आहे आपल्याला. त्यामुळं मला इथं सांगण्याची गरज वाटली म्हणून हा व्हिडिओ मी ॲक्टिव नमा यूट्यूब चॅनलसाठी बनवत आहे. नाही तर माझा टेक्निकल चॅनल हिंदी चॅनल आहे, ते टेक जाणकार, म्हणून मी तिकडं टेक्निकल चॅनल व्हिडिओ बनवत असतो. परंतु आज मला वाटलं इथं या व्हिडिओची गरज आहे, तर म्हणून मी हा विषय घेऊन आपल्यासमोर आज येत आहे. तर मित्रांनो, आपल्याला माहीत आहे 2021 ही अद्ययावत माहिती आहे मित्रांनो, तर व्हॉट्सअपमध्ये आपण फॉन्ट चेंज करू शकत नव्हतो. व्हॉट्सअपमध्ये आपण कस्टमाइज, म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते स्टिकर्स आपण बनवू शकत नव्हतो, आपल्याला पाहिजे ते नाव रंगीत संगीत बनवू शकत नव्हतो. परंतु आता हे शक्य झालेलं आहे. कसं? तर मी तुम्हाला सांगणारच आहे, पण तत्पूर्वी तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला हे नक्की समजणार आहे. जर तुम्ही शेवटपर्यंत नाही पाहिला, मध्येच सोडून दिला, तर हा विषय तुम्हाला समजणार नाही. तर मित्रांनो, ॲप समजलं की आपल्याला संपूर्ण विषय समजतो अशी गोष्ट नाही. तर या ॲपमध्ये काम कसं करायचं आहे हे समजणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणून मी आता घेऊन जात आहे त्या ॲपमध्ये, ज्या ॲपमध्ये तुम्हाला नवीन स्टिकर्स बनवता येतात, फॉन्ट चेंज करता येतो, आपलं नाव रंगीत संगीत करता येतं, अशा पद्धतीनं हे काम करता येतं व्हॉट्सअपसाठी. तर आपण तिथे जाणार आहोत. तर मित्रांनो, आपण आहोत मोबाईलच्या स्क्रीनवर. आपल्याला काय दिसतं आहे? ते या ठिकाणी प्ले स्टोअर दिसतो. प्ले स्टोअरवर मी या ठिकाणी क्लिक केलेलं आहे. या ठिकाणी प्ले स्टोअर ओपन झालेला आहे. तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, टाईप करायचं आहे भारत कीबोर्ड. बघा इथं भारत, या ठिकाणी भारत, भारत टाकलं तर भारत कीबोर्ड या ठिकाणी येतं आहे. तर मी या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला हा कीबोर्ड या ठिकाणी ओपन झालेला आपल्याला दिसतो. या ठिकाणी मराठी कीबोर्ड विथ मराठी स्टिकर्स असं आपल्याला दिसून येतो. परंतु तुम्ही तर भारत कीबोर्ड या नावाने सर्च केलं, परंतु मराठी कीबोर्ड विथ मराठी स्टिकर्स असं काय येतं? या ठिकाणी आपल्याला हे दिसतं, भारत कीबोर्ड्स या कंपनीचं हे सॉफ्टवेअर आहे, सॉरी ॲप आहे. तर हे ॲप आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे. मी काय करणार आहे, ॲप इन्स्टॉल करणार आहे. या ठिकाणी मी पूर्वीपासूनच हा ॲप इन्स्टॉल केलेला आहे, त्यामुळं मला इथं इन्स्टॉल करण्याची गरज नाही. तर मी या ठिकाणी काय करणार आहे, ओपन करणार आहे. हे या ठिकाणी मी ओपन करतो आहे. ओपन केल्यानंतर या ठिकाणी हे अशा पद्धतीनं दिसणार आहे. बघा, ओपन केल्यानंतर हे अशा पद्धतीने हे दिसत आहे. तर इथं पहा, थीम्स, स्टिकर्स, GIF अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. थीम बदलू शकतो या ठिकाणी. इथं प्लस या चिन्हावर क्लिक करून या ठिकाणी आपण गॅलरीमधून एखादा फोटोसुद्धा कीबोर्डच्या थीमला घेऊ शकतो. बघा, या ठिकाणी हा फोटो आहे. समजा हा फोटो मी घ्यायचं ठरवलं, तर या ठिकाणी हा फोटो मी थीमसाठी यूज करू शकतो. हे छोटासा वेळ इकडे घेईन मी, हा थीमसाठी मला घ्यायचा आहे. तर नेक्स्ट करेन मी. नेक्स्ट केल्यानंतर हा फोटो माझा कीबोर्डच्या लेआउटमध्ये दिसायला लागेल. इथं ब्राईटनेस तुम्ही ॲडजस्ट करू शकता. या ठिकाणी बघा, ब्राईटनेस कमी करू शकता, आपल्याला पाहिजे तसं आपण करू शकतो. तर अशा पद्धतीनं थीम आपण या ठिकाणी चेंज करू शकतो कीबोर्डची. या ठिकाणी मी डन करेन. या ठिकाणी हे डन झालेलं आहे. थीम कसे ॲड करायची मी तुम्हाला आत्ता सांगितलेलं आहे. या ठिकाणी बघा, टिक मार्क येते. या ठिकाणी मी थीम ॲड केलेलं आहे. आता स्टिकर्स कसे बनवायचे पहा. या ठिकाणी स्टिकर्स दिसतात. तर आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी मी एक स्टिकर बनवलेलं आहे माझं स्वतःचं. या ठिकाणी जो गोल दिसतो, या गोलवर क्लिक करायचं आहे. गोलवर क्लिक केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पहा,
इथं कॅमेरान आपला फोटो घेऊन आपण या ठिकाणी स्टिकर बनवू शकतो, नाहीतर आपण गॅलरीमधून फोटो घेऊन त्याचं स्टिकर बनवू शकतो. त्या स्टिकरमध्ये ॲड करण्यासाठी फोटो आपला चेहरा पाहिजे असतो, तो घेऊ शकतो. मी काय करतो, या ठिकाणी क्लिक करतो कॅमेऱ्यावर. तर कॅमेऱ्यावर क्लिक केल्यानंतर पहा, या ठिकाणी हे असं ओपन होतं, असं गोल ओपन होतं. या गोलमध्ये मी काय करेन, स्वतःला फिट करेन घेईन आणि त्याचं काय करणार आहे बघा. पुढं मी क्लिक करतो या ठिकाणी. बघा, या ठिकाणी मी क्लिक केलं. मी मेल आहे का फिमेल आहे, तर मी मेल आहे म्हणून मेलवरती क्लिक करेन. तर या ठिकाणी हे स्टिकर असं झालं. आता यामध्ये काय त्यात फ्रेंड, ब्रदर, डॅड कोणत्या पद्धतीचं आपल्याला दाखवायचं, तर मी फ्रेंड असं करेन. तर आपल्याला या ठिकाणी ते कसं दिसेल बघा. आता हे स्टिकर्स कशा पद्धतीने तयार झालं मी तुम्हाला दाखवतो. हे पहा, या ठिकाणी हे स्टिकर आहे. हे स्टिकर आता मी जे फोटो घेतला त्याचं स्टिकर झालेलं आहे. माझा चेहरा लागलेला या ठिकाणी, हे पहा, याचं स्टिकर्स अशा पद्धतीनं तयार झालेलं आहे. मी एका खेळाडूच्या या ठिकाणी वेशभूषेमध्ये दिसतो आहे तुम्हाला. चेहरा माझा आहे अशा पद्धतीनं मी माझ्या स्वतःचं स्टिकर्स मी या ठिकाणी बनवलेलं आहे. शुभरात्री बघा, हे अशा पद्धतीनं स्टिकर्स एक प्रकारे कार्टून तयार झालेलं आहे. हे पहा, शुभ सकाळ, असे भरपूर असे या ठिकाणी स्टिकर्स बनतात. आपल्याला पाहिजे ते आपण स्टिकर्स या ठिकाणी बनवू शकतो. तर आता आपण जायचं आहे पुढच्या ह्याला. तर बघा, या ठिकाणी स्टिकर्समध्ये आता पहा, मी या ठिकाणी ओपन केलं तर या पद्धतीने मी स्टिकर्समध्ये तुम्हाला दिसून येतो आहे माझं स्टिकर अशा पद्धतीने. आता मला हे स्टिकर्स व्हॉट्सअपवर पाठवायचे, तर मी काय करेन, याच्यावर क्लिक करेन. याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा, हे व्हॉट्सअप ओपन होईल. व्हॉट्सअप ओपन झाल्यानंतर मी काय करेन, याच्यावर क्लिक करेन आणि मला जिथं पाठवायचं आहे त्या ठिकाणी मी पाठवेन. मी सर्च करेन माझा घरचा नंबर या ठिकाणी शोधलेला आहे आणि मी या याच्यावरती तो स्टिकर पाठवणार आहे. तो स्टिकर कसे दिसेल पहा. हे पहा, जस्ट चिल. आणि आपल्याला हे पाहिजे असेल तर ठेवू शकता, नाही तर काढून टाकू शकता. हे कीबोर्डचं जे निशाणे आहे ते या ठिकाणी काही गरज नाही वाटत मला हे, म्हणून मी या ठिकाणी हे काढून टाकेन आणि हे डन करेन. आणि हे पहा, या ठिकाणी मी माझ्या स्टिकर्समध्ये मी कसा दिसतो आहे पहा, कार्टूनच्या स्वरूपामध्ये बिंगो खात असलेला माझं मलाच या ठिकाणी हसू येते. बघा, हे अशा पद्धतीने आपण आपलं कस्टमाईज स्टिकर आपण बनवू शकतो आणि पाठवू शकतो. म्हणजे प्रत्येकालाच ह्याच्यामध्ये आनंद असतो, नाही पण आपल्याला काय करता येऊ शकतं याचं नॉलेज आपल्याला असलं पाहिजे, म्हणून मी हा व्हिडिओ बनवला. तर आता आपण परत जाणार आहोत त्या ठिकाणी ज्या ठिकाणून आपण आलेलो आहोत. या ठिकाणी मी आलेलो आहे. असे भरपूर स्टिकर्स आपल्याला दिसतात या ठिकाणी क्लिक केल्यानंतर. बघा, इथं वेगळं स्टिकर्स तयार झालेले आहेत. आपण असे हे पहा, या ठिकाणी हे वेगळे स्टिकर तयार झालेले आहेत. म्हणजे एक फोटो घ्यायचा आणि त्याच्यावर वेगवेगळे स्टिकर्स आपले आपण बनवू शकतो. हे पहा, या ठिकाणी मी तारीख पे तारीख या ठिकाणी मी वकिलाच्या वेशभूषेमध्ये दिसतो आहे. कार्टून्स तयार झालेले या ठिकाणी, माझं मला हसू येतं या ठिकाणी पण. हे पहा, असे स्टिकर्स तयार होतात. अजून आपल्याला जी आहे जीप बनवायची असेल तर आपण या ठिकाणी जीपसुद्धा बनवू शकतो. आता इथं काहीतरी टाईप करायला लागतं जीप बनवण्यासाठी. आपल्याला जे पाहिजे ते आपण इथं टाईप करायचं आहे. व्हॉट्सअपच्या कीबोर्डवरती मी जाणार. आता मी माझ्या घरच्या नंबर कॉन्टॅक्टवरती मी शोधणार आहे काय टाईप करणार आहे. तर NAM मी सर्च केलं या ठिकाणी, हे आलं. तर मी या ठिकाणी आता टाईप करताना बघा फॉन्ट कसा चेंज करता येईल आपल्याला याचा पहा. आता
मी टाइप करतो AMAR हे पहा, या ठिकाणी आपल्याला कसा फॉन्ट दिसतो पहा, हा फॉन्ट आपण हे अशा पद्धतीने पाहिजे असेल आपण असंही घेऊ शकतो, या ठिकाणी आपण हे घेऊ शकतो, हे पहा दिसतं तुम्हाला, हे सुद्धा या ठिकाणी घेऊ शकतो. आता बघा हे टाइप कसं झालेलं आहे, या ठिकाणी हे पाहू शकता आपण अमर, हे अशा पद्धतीने टाइप झालेलं आहे. तर आता हे आपण फॉन्ट चेंज करू शकतो, या ठिकाणी चेंज करू शकतो फॉन्ट, हे पहा हे आपण या ठिकाणी अशा पद्धतीने टाईप करू शकतो. आता अमर मी असा लिहिन या ठिकाणी AMAR, हे पहा हे अमर असं लिहायचं. तर इथं थोडासा प्रॉब्लेम, हां या ठिकाणी मी अमर अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकेन. त्यानंतर बघा दुसरं मी आता या ठिकाणी प्रयत्न करतोय, काय करतोय, दुसरा फॉन्ट आपण या ठिकाणी दुसरे फॉन्टसुद्धा आपण हे चेंज करू शकतो. आता मला हा फॉन्ट घ्यायचा आहे, तर या ठिकाणी मी AMAR हा बा हा फॉन्ट मी घेऊ शकतो. हे बा हे व्हॉट्सअपमध्ये अशा प्रकारचे आपण फॉन्ट चेंज करू शकतो. आणि दुसरं अजून बघा, या ठिकाणी तुम्हाला बोलायचं असेल, बोलून जर टायपिंग करायचं असेल तर माईक आहे, माईकचा वापर करू शकता. माईकवर क्लिक केल्यावर तुम्ही बोलल्यानंतर तिथे टाईप होणार आहे. या ठिकाणी हे काय पहा, या ठिकाणी काही टिप्स आहेत आणि जे आपण हे तयार केलेलं आहेत, हे जे स्टिकर्स तयार केले आहेत पहा, हे जे स्टिकर्स तयार केलं आहे अमर, समजा हा हे आपण ॲड टू फेवरेटवर क्लिक करून ते आपल्याला कधी पाहिजे त्यावेळी आपल्याला पाठवू शकतो आपण, कधी म्हणजे ते रेडीमेड स्टिकर आपल्याकडे राहू शकतात स्टॉकच्या स्वरूपामध्ये. मी असं करेन, या ठिकाणी तो माझ्या ह्याच्यामध्ये तो हे झाला. तर मित्रांनो, व्हॉट्सअपमध्ये आपण पाहिजे तसं पद्धतीनं टेक्स्ट हे करू शकतो. एक तुम्हाला सांगायचं राहिलं की या ठिकाणी आपण मराठी इंग्रजी करू शकतो, ते कसं पहा, इकडं पहा अमर, आता हे पहा अमर हा शब्द मी मराठीमध्ये केला, तर तो इकडं कसा दिसेल बघा, इथं मी टाईप करून पाठवलेला आहे तो अमर पहा इथं, तर तो अशा पद्धतीने या ठिकाणी दिसेल. म्हणजे आपण नावांचे स्टिकरसुद्धा बनवू शकतो. त्याचं सेटिंग करून घ्यायचं आहे, सेटिंग कशा पद्धतीचं आहे हे बघा, अक्षरासाठीचं जे सेटिंग आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे या ठिकाणी. हे पहा या ठिकाणी त्याचं लँग्वेज सेटिंग असतं, कीबोर्ड सेटिंगमध्ये हे पहा, हे अशा पद्धतीनं अक्षरासाठी बॉर्डर वगैरे हे जे आहे ना हे सेटिंग करून घ्यायची आणि आपल्याला पाहिजे तसं आपण ते टायपिंगच्या वेळी यूज करू शकतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, खूप महत्त्वाचं आहे. खूप छान वाटणार आहे तुम्हाला टायपिंग करून, प्रत्येक वेळी आपण टायपिंग करत बसू शकत नाही आणि आपल्याला पाहिजे ते आपण स्टॉक करू शकतो, आपले आपले स्टिकर्स आणि वेळ वाचवू शकतो. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या, तोपर्यंत नमस्कार.